just a little bit of pixie dust. Twinkle, twinkle, little star, so we'll know where you are. हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल JRC व्लॉग्स। आज मी तुम्हाला जे मी माझ्या केसांसाठी यूज करते ते मी घरीच बनवते ऍक्च्युअली, तर त्याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यामुळे आपले केस गळणे, केस पिकणे किंवा केसांना फाटे फुटणे आणि केस जर कोणाचे पातळ असतील तर हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतात। आणि फ्रेंड्स, जेवढं तुम्ही आयुर्वेदिक वस्तू ज्या तुम्ही फेसपॅक म्हणा किंवा तेल म्हणा अशा काही ज्या तुम्ही घरी ट्राय करतात होम रेमेडीज, त्याचं काही नुकसान होत नाही। तुम्हाला फायदा जरी झाला नाही तरी, पण ऑलरेडी हे जे मी तुम्हाला दाखवते हे सगळं, हे जास्वंदीचे फुलं मी सकाळी तोडले होते, कढीपत्ता, हे आवळा, हे ॲलोवेरा, नारळ म्हणजे सुका नारळ, एरंडल तेल, पॅराशूट ऑइल, हे आहेत जास्वंदीचे पानं, लाल जास्वंदीचे, हे आहे एरंड्याचे पान जे स्टारसारखे दिसत आहेत ते, हे जे एरंड्याचं तेल आपण ॲड करणार आहोत त्याचे झाडाचे पानं, हे बदामाची पानं, हे मी कवळेच पानं घेतले आहेत बदामाची, एरंड्याची आणि जास्वंदीची। आणि जे मी केसांसाठी जे तेल बनवते ते खूपच गुणकारी आहे आणि चांगलं तेल आहे, ह्यामुळे खूप फरक पडतो आपल्या केसांना आणि केसही चांगले होतात। जे तुम्ही महाग तेल घेता किंवा शॅम्पू, कंडिशनर जे पण काही यूज करता की ह्याचा फायदा नाही होत, चल हे शॅम्पू वापरू तो तेल वापरू, तर त्यापेक्षा तुम्ही नॉर्मल हे जे पॅराशूट तेल आहे त्याच्यामध्ये घरीच तुम्ही तेल तयार करू शकता। आणि काही वस्तू असतात ज्या घरीच असतात, जसं हे नारळ झालं किंवा हे तेल झालं, आणि ऑलरेडी ह्या सगळ्या वस्तू माझ्या घरच्याच आहेत। म्हणजे हे कढीपत्ता माझ्या घराजवळच ह्याचं झाड आहे, हे आमच्या कॉलनीमध्येच आहे जास्वंदीचे फुलं, हे पण आमच्या झाडाचंच नारळ आहे, हे ॲलोवेरा मी लावलेला होता तो तोडलेला आहे, हे फक्त हे जे आवळा आहे तो माझी मम्मी मावशीच्या इथून घेऊन आली आहे, मावशीच्या इथे झाड होतं आवळ्याचं। आणि हे तर मी ऑलरेडी मेडिकलमधून घेतलं होतं कॅस्टर ऑइल, एरंडल तेल, हे आपण प्रत्येकाच्या घरी असतं, पॅराशूट ऑइल आणि हे जास्वंदीचा पाला, हे पण आमच्या कॉलनीमध्येच, म्हणजे जे सकाळी फुलं तोडले हे जास्वंदीचे तेव्हाच ते पानं पण तोडले, एरंड्याचं झाड पण आमच्या कॉलनीमध्ये आहे, बदामाचं झाड पण आहे, ही सगळी सामग्री माझ्याकडे होती फक्त आवळ्याशिवाय। जास्वंदीची फुलं, कढीपत्ता, बदामाची पानं, एरंड्याची पानं, लाल जास्वंदीची पानं, हे खोबरा, आवळा, ॲलोवेरा, पॅराशूट ऑइल आणि एरंडल तेल, एवढं सगळं आपण हे तेल माझं जे मी तेल रेडी करते आयुर्वेदिक ते त्यासाठी आपण एवढं सगळं वापरणार आहोत। तर चला तुम्हाला मी दाखवते मी कसं बनवते ते। हे बघा फ्रेंड्स, मी ऑलरेडी या भांड्यामध्ये पॅराशूट ऑइल टाकलेलं आहे, जेवढं होतं त्या बॉटलमध्ये सगळं ह्याच्यात उतलं, आणि आता मी गॅस ऑन करेन। आणि आता ह्याच्यामध्ये मी आधी हे आवळा टाकेन, त्यानंतर तो सुका नारळ टाकेन, आणि असं करून मी एक वस्तू ॲड करेन, सगळं एकसाथ नाही टाकणार। हे बघा फ्रेंड्स, मी या खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहे आणि आता मी हे ॲड करेन तेलामध्ये। मी हे खोबऱ्याचे तुकडे पॅराशूट ऑइलमध्ये ॲड केले आहेत आता। आता नेक्स्ट मी ह्याच्यामध्ये टाकेन आवळा, हे तुम्ही
तुकडे करूनही टाकू शकता किंवा अख्खाही टाकू शकता. त्याला सुरीने फक्त ढेगा पाडायचा, म्हणजे आवळ्याचं ते जे अर्क असेल ते तेलात उतरेल. नेक्स्ट मी ॲलोवेरा टाकेन. मी ह्याच्या साईडचे हे जे काटे आहेत ते काढून घेते आणि त्याच्यात ॲड करते. हे बघा फ्रेंड्स, मी ह्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत आणि आता मी हे ॲड करेन तेलामध्ये. मी हे खोबऱ्याचे तुकडे पॅराशूट ऑइलमध्ये ॲड केले आहेत. आता नेक्स्ट मी ह्याच्यामध्ये टाकेन आवळा. हे तुम्ही तुकडे करूनही टाकू शकता किंवा अख्खाही टाकू शकता. त्याला सुरीने फक्त ढेगा पाडायचा, म्हणजे आवळ्याचं ते जे अर्क असेल ते तेलात उतरेन. नेक्स्ट मी ॲलोवेरा टाकेन. मी ह्याच्या साईडचे हे जे काटे आहेत ते काढून घेते आणि त्याच्यात ॲड करते. हे बघा फ्रेंड्स, मी ॲलोवेराचे बारीक तुकडे करून घेतले आहेत. आता ॲलोवेरा ॲड करेन. ॲलोवेरा ॲड केलेला आहे. आता नेक्स्ट मी हे जास्वंदीचे फुलं ॲड करेन. हे मी जास्वंदीचे फुलं ॲड करते ह्याच्यात. आता नेक्स्ट मी आता हे बदामाचे पान ॲड करेन, पण ह्यांना मी कापून घेईन. त्यानंतर एरंडेल, त्यानंतर हे जास्वंदीचे पानं. हे मी बदामाचे पानं कापून घेतलेले आहेत. आता हे मी ॲड करते नेक्स्ट. आता ह्याच्यानंतर मी एरंड्याचे पानंही कापून घेईन आणि इथे ह्याच्यात ॲड करेन. आता हे एरंड्याचे पानं मी कापून घेतले आहेत. आता नेक्स्ट मी हे ॲड करते. आता नेक्स्ट जास्वंदीचे कापून घेते, त्यानंतर कढीपत्ता ॲड करेन. जास्वंदीचे पानं ॲड करते. त्यानंतर हा कढीपत्ता, त्याच्या मी काठ्या काढून घेतल्या ऑलरेडी आणि आता कढीपत्ता ॲड करते. आणि आता हे एक चमचा घेते, त्याच्याने व्यवस्थित हे मिक्स करून घेते. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये शिजून द्यायचं आहे तेलामध्ये. आणि नंतर हे तेल पूर्णपणे रेडी झाल्यानंतर ह्या ज्या सगळ्या वस्तू मी ह्याच्यात ॲड केलेल्या आहेत, ज्या मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवल्या, त्या सगळ्या गाळून हे तेल एक काढून घ्यायचं एका बॉटलमध्ये नाही तर बरणीमध्ये. आणि हे तेल तुम्ही यूज करू शकता, हे तेल खराबही नाही होत. माझं मी हे जेव्हा बनवते, माझं 4-4, 5-5 महिने हे तेल चांगलं राहतं. मी एका बॉटलमध्ये जमा करून ठेवते हे तेल, आणि ह्याच्याने खूप चांगले फायदे होतात. मी किमान हे 3 वर्षापासून हे तेल यूज करते आणि रिझल्ट एकदम बेस्ट आहे. तुम्ही ट्राय करून बघा. ह्यामध्ये फ्रेंड्स, जर तुमच्याकडे घरी अलसी असली तर तेही तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे नाही आहे, पण जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अलसी ॲड करू शकता. बदाम असतील तर बदाम ॲड करू शकता. आणि माझ्याकडे एवढंच होतं, त्यामुळे मी एवढंच ॲड केलेलं आहे. नाही तर अलसी आणि बदाम पण ह्याच्यामध्ये टाकायचं असतं. जर कोणाकडे बदाम नसतील, एंड टायमाला संपली असतील, तर मग तुम्ही बदामाचं तेल जर तुमच्या घरी असेल तर बदामाचं तेलही ह्याच्यात ॲड करू शकता. आता मी नेक्स्ट ह्याच्यामध्ये कॅस्टर ऑइल, मीन्स आपलं एरंडेल तेलचे 7-8 ड्रॉप्स टाकेन. हे
हे एरंडेल तेल ह्याचे 7-8 ड्रॉप मी ह्याच्यामध्ये टाकेन आणि व्यवस्थित मिक्स करून घेईल। एरंडेल तेल मी आता ऍड करते, एक आतलं झाकण होतं ड्रॉपसाठी ते नाही आहे म्हणून मी असं तेल ॲड केलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करते। एरंडेल तेल जास्त ॲड नाही करायचं कारण ते ऑलरेडी स्टिकी असतं, ते थोडंच आपल्याला टाकायचं आहे। आता हे बघा जास्वंदीचे फुलं कसे एकदम डार्क ब्राऊन झालेले आहेत आणि हा एरंड्याचा पाला थोडा पिवळा पिवळा झालेला आहे, शिजलेला आहे। आता हे जोपर्यंत पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत हे तेल रेडी नाही होणार, थोडा टाइम लागेल। पूर्ण अर्क उतरून गेला ना याचा तेव्हा हे तेल आपलं रेडी आहे। हे बघा फ्रेंड्स, आपलं तेल ऑलमोस्ट रेडी होत आलं आहे। बघा हा आवळा एकदम काळा झालेला आहे, हे पण जरा आता झालेलं आहे सगळं फ्राय, ऑलमोस्ट आपलं तेल रेडीच आहे। हे बघा तरी ह्याला मी 5 मिनिटं ठेवेन, नंतर मग गॅस ऑफ करून मी हे सकाळपर्यंत असंच राहून देईल। सकाळी तेल मी हे बॉटलमध्ये किंवा एका बरणीमध्ये ठेवून देईल, सकाळपर्यंत हे असंच राहून देईल। मी ह्यावर झाकण ठेवून साईडला ठेवून देईल। फ्रेंड्स, आता हे आपलं तेल रेडी झालेलं आहे। मी आधी पण हे तेल जेव्हा बनवलेलं तर एका बॉटलमध्ये भरलेलं, ते हे आहे तेल बघा। हे तेल आहे, एवढंच राहिलेलं म्हणून मी आता बनवायला घेतलं होतं। आता ह्याच बॉटलमध्ये मी सकाळी भरून ठेवेल। माझ्याकडे जर कांद्याचं बी असलं असतं तर तेही मी ह्याच्यामध्ये ॲड केलं असतं, कारण आपण ह्यामध्ये कांदा तर ॲड नाही करू शकत, त्यामुळे हे तेल खराब होतं आणि आपण जास्त दिवस स्टोअर पण नाही करू शकत। सो तुमच्याकडे कांद्याचं बी जरी असेल तरी तुम्ही ते ह्याच्यात ॲड करा। आणि ह्या तेलाचा फायदा म्हणजे असं आहे की केस काळे राहतात, गळणं कमी होतं, दाट केस होतात आणि जर तुम्हाला केस कोणत्या भागात येत नसेल तर ते पण यायला स्टार्ट होतात आणि केस अजिबात गळत नाही। आणि जर कोणाचे केस जेल लावून सफेद झाले असतील आणि ते तुम्ही डाय हेअर डाय मेहंदी लावता वगैरे त्याच्यामुळे काळे करून घेता केस, ते चुकीचं आहे। तुम्ही हे तेल यूज कराल तर जे तुमचे जेल लावून सफेद झालेले केस आहेत ते आपोआप हळूहळू काळे होतील, पण ह्याचा रेग्युलर यूज तुम्ही ठेवला पाहिजे। मी 3 वर्षापासून यूज करते म्हणून मला ह्याचे फायदे माहिती आहेत, कारण त्याचं मी असर स्वतःवर बघितलेलं आहे। तुम्ही जर 6 महिने 7 महिने यूज कराल बोलणार काय असर नाही, तसं नाही आहे। कोणत्या पण आयुर्वेदिक वस्तूचा असर व्हायला टाईम लागतो आणि हळूहळू लागतो, पण होतो आणि तो असर कधीच जात नाही। आणि बाकी जे तुम्ही महागडे प्रोडक्ट्स घेता त्याचा असर पटकन होतो बिकॉज ऑफ केमिकलमुळे होतो तो, आणि ह्याच्यात काही आपलं केमिकल नाही आणि ह्या आयुर्वेदिक वस्तूसाठी आपल्याला काही पैसे खर्च करायची गरज नाही करत आहे आणि ह्याचं काही नुकसान पण नाही आहे। सो तुम्ही हे बिंदास ट्राय करा आणि 100% इट वर्क्स, कारण हे मी यूज करते स्वतःही। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी माहिती कशी वाटली तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि माझं चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्ही निरोगी आणि स्वस्थ रहा। बाय, थँक्यू। तर फ्रेंड्स, जे मी तुम्हाला हे तेलाबद्दल सांगते आज, जर तुम्ही हे तेल तुम्हाला पॅराशूट सूट नसेल होत तर तुम्ही जे रेग्युलर यूजमध्ये तेल यूज करता, पॅराशूट झाला, आल्मंड ऑइल झाला, जास्मिन झाला किंवा वाटिका, जे पण तेल तुम्ही यूज करत असणार त्या तेलामध्ये तुम्ही हे सगळे सामग्री यूज टाकून तेल बनवू शकता। असं काही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही पॅराशूटमध्येच टाका, जे तुम्ही रेग्युलर यूजमध्ये वापरत असणार तेल त्याच तेलामध्ये हे सामान टाका आणि तुम्ही तेल बनवा तुमचं। कारण प्रत्येकाचं स्कॅल्प स्किन वेगळी असते आणि प्रत्येकाला एकच तेल सूट नाही होत, तुम्हाला जे तेल सूट होतं त्यामध्ये ही सामग्री टाकून तुम्ही ते तेल घरी बनवू शकता।
सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा। हे बघा फ्रेंड्स, मी हे जे तेल बनवलेलं तर ते थंड झालेलं आहे, त्याच्यामुळे मग मी ह्या वाटीमध्ये एवढं गाळून घेतलं। अर्धं ह्याच्यात आहे ते मी परत गाळून घेईल, आणि हा त्याचा राहिलेला चौथा जो मी गाळणीमध्ये गाळून ह्याचं तेल व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। आणि आता मी हे एका बॉटलमध्ये तेल ठेवेल, हे वालं तेल बघा। तर फ्रेंड्स, तुम्ही हे तेल घरी बनवू शकता आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा। हे बघा फ्रेंड्स, मी बॉटलमध्ये भरून ठेवत आहे आता, आणि आता राहिलेलं तेल परत गाळून घेईल। राहिलेलं तेल पण मी आता वाटेत काढून घेतलेलं आहे, तर एवढी जागा तर आहे बॉटलमध्ये, सो मी हे भरून घेते। आणि तुम्ही हे जेव्हा ट्राय करणार तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हे सूट झालं की नाही, पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की माझी होम रेमेडी तुम्हाला कशी वाटली।